कळंब शहरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांचा मनमानी कारभार सखोल चौकशी व्हावी. लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता पत्रकार दिलीप वाघमारे यांनी भेट दिली असता 2 कर्मचारी वगळता शुकशुकाट वैद्यकीय अधिकारी यांचा मनमानी कारभार, उद्धट वागणूक, मुजोरीपणा कारभारामुळे रुग्ण त्रस्त रुग्णांना हवा तसा उपचार मिळत नाहीये. शासकीय सुट्टी वगळता ड्युटीवर वैद्यकीय अधिकारी वेळेवर येत नाहीत. वेळेचं बंधन ते पाळत नाही तर रुग्णांना वेळेचे बंधन का याबाबत दूरध्वनीवरून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत तक्रारी केल्या होत्या, परंतु सुधारणा न झाल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. जेके न्यूजकरिता दिलीप वाघमारे, लोणंद. मी दिलीप वाघमारे, पत्रकार, सांगू इच्छितो की लोणंद शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि केंद्रातील गलथान कारभार आज रोजी सकाळी मी भेट दिली असता वैद्यकीय अधिकारी हजर नाही, त्याचबरोबर 10 लोकांचा स्वाप असतो, त्यापैकी 2 हजर आढळून आले आणि याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी असो इतर अधिकाऱ्यांना याबाबत सूचना आपण केल्या होत्या की बाबा या गलथान कारभाराविरुद्ध वैद्यकीय अधिकारी कार्यक्षम असावा आणि या पंचक्रोशीतील हे प्राथमिक आरोग्य केंद्र फार मोठं दळणवळणाचं साधन आहे आणि या ठिकाणी अनेक रुग्ण गोरगरीब जनता झोपडपट्टीपासून मध्यमवर्गीयापर्यंत महिला पुरुष आबालवृद्ध येत असतात आणि अशावेळी या केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी ड्युटीप्रमाणे वेळेनुसार जर हजर नसेल तर याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असो आरोग्य जिल्हा अधिकारी असो यांनी याबाबत वैद्यकीय अधिकारी यापूर्वी 2 होते त्याप्रमाणे 2ची नेमणूक व्हावी आणि रुग्णांना हवा तसा उपचार मिळणे गरजेचे आहे आणि आगामी काळामध्ये या आरोग्य केंद्रामध्ये सुधारणा जर झाली गेली नाही तर जनता काही विविध संघटना तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत आणि हा गलथान कारभार मुजोरीपणा वैद्यकीय अधिकाऱ्याचा, त्यांना फोन केला तर फोन न उचलणे, उचलला तर म्हणे पत्रकारांनी आम्हाला विचारण्याचं कारण नाही, अशा सबबीखाली दबावतंत्र, गाव आमचं आणि अधिकाऱ्याचा दबावतंत्र, हे षडयंत्र का असावं? या वैद्यकीय अधिकाऱ्याला जाब विचारू नये का? अधिकारी ड्युटीप्रमाणे वेळेवर का हजर होत नाहीत? त्यांना शासनाचा पगार काही कमी आहे का? आणि या सगळ्या बाबी वरिष्ठाने सखोल चौकशी करावी आणि वेळेनुसारच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ड्युटीवरती हजर राहणे गरजेचे आहे आणि याबाबत विविध संघटना आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.